उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका बसतोय. संततधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे कोथिंबीर शेतातच कुजून गेली आहे. पुण्यातल्या शिरूर मधली ही दृश्य आपण बघतोय. मुसळधार पावसामुळे कोथिंबीरीचं जे शेत होतं ते आता पीक सगळं कोथिंबीरीचं कुजलेलं आहे शेतात अक्षरशः. आणि या सगळ्या नुकसानाबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी. उत्तर पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून सततच्या धोधो पावसामुळे बळीराजा शेतकऱ्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आपण जर शेतकऱ्यांच्या शेतातील परिस्थिती जर बघितली तर मी आता कोथिंबीरीच्या शेतामध्ये उभा आहे आणि या ठिकाणी आपण परिस्थिती बघू शकता. शेतकऱ्यांनी शेतात कोथिंबीर टाकली होती, महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांनी शेतात कोथिंबीर टाकली होती, परंतु सततच्या धोधो पावसामुळे ही कोथिंबीर शेतातच सडली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. याच सारखे शेतकऱ्यांच्या इतर पिकाची अशीच अवस्था आहे, कारण की सतत पाऊस बरसत आहे, त्यामुळे पाऊस उघडत नसल्याने शेतकऱ्यांनी जो काही शेतीमाल केला आहे तो शेतातच सडून चालला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत शेतकरी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल तुम्ही, शेतात कोथिंबीर टाकली होती आणि आता काय परिस्थिती आहे? आम्ही शेतामध्ये कोथिंबीर धणा जो पेरला होता तो आता या संततधारेमुळे सगळं नुकसान झालेलं आहे. आम्ही जे खर्च केला होता तो पण वाया गेलाय. आम्हाला सध्या हे पीक आता रोटावून लागणार आहे. निदान सरकारने आम्हाला या शेताची भरपाई म्हणून मदत करायला पाहिजे, जेणेकरून आम्हाला पुढच्या पिकासाठी तर इंधन त्या पैशांची मदत होईल. कारण की शेतामध्ये तर पावसामुळे आम्ही दुसरं पीक लगेच घेऊ शकत नाही आहे, ते माल आमचे वाया चाललेले आहे, आता दुसरे माल होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आम्हाला सरकारचीच आशा आहे, सरकारने आम्हाला थोडीफार मदत करावी. नक्कीच मायबाप सरकारने या पुढच्या काळात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडनं होऊ लागली आहे. हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे